गुड मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ. अर्थशास्त्र इयत्ता 12 हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 7 राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम हे प्रकरण आपलं चालू आहे. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह हा उपघटक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या प्रकरणात काय अभ्यासलं आहे ते आठवून पाहू. आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या अभ्यासलेली आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य अभ्यासलेली आहेत. तो लेक्चर व्हिडिओ तुम्ही चॅनलवर पाहू शकता. चला तर आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. हा सिद्धांत किंवा प्रवाह फार महत्त्वाचा आहे पा, आणि स्थूल अर्थशास्त्रातली ही मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादन प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात होते. म्हणजेच आर्थिक देवाणघेवाण चालते, त्याच्या सहाय्याने उत्पादनाचा प्रवाह आणि पैशाचाही प्रवाह निर्माण होतो. कारण पैसा एका व्यक्तीजवळ राहत नाही, एका व्यक्तीचा खर्च दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न असतं. अशा प्रकारे पैसा सातत्याने अर्थव्यवस्थेमध्ये फिरत असतो, म्हणून चक्रीय प्रवाह निर्माण होतो. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. एक, द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. द्विक्षेत्रीय म्हणजे दोन क्षेत्र असलेला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. मग दोन क्षेत्र कोणती आहेत? तर ही एक कुटुंब संस्था आणि दुसरी उद्योग संस्था. आणि कंसामध्ये लाल अक्षरामध्ये पहा, कंसामध्ये सांकेतिक लिपिचिन्ह किंवा सूत्र दिलंय, वाय बरोबर सी अधिक आय. वाय म्हणजे इन्कम आणि सी म्हणजे कन्झम्पशन, म्हणजे उपभोग जे कुटुंब संस्था घेतात, आणि प्लस आहे आय. आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर जे उद्योग संस्थांच्याकडून केला जातो. म्हणजेच उत्पन्न बरोबर उपभोग आणि गुंतवणूक, या दोन क्षेत्राचा विचार करून दोन क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह फिरतोय असा त्याचा अर्थ. दुसरा प्रवाह आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह तीन ठिकाणी फिरतो. कोणकोणते? कुटुंब संस्था, अधिक व्यवसाय आणि अधिक सरकारी क्षेत्र. सूत्र दिलंय वाय बरोबर सी अधिक आय अधिक जी. आता वरच्या सूत्रामध्ये याच्यामध्ये एक क्षेत्र वाढलं. कोणतं वाढलं? सरकारी क्षेत्र, म्हणजे गव्हर्नमेंटचं क्षेत्र वाढलंय. या तीन क्षेत्रांच्या मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह फिरतो. हे झालं दोन क्रमांक. तिसरा क्रमांक आहे चार क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. हा आता चार क्षेत्रामध्ये फिरणार आहे. कोणते क्षेत्र? कुटुंब संस्था, व्यवसाय, सरकारी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र. या सर्वांचा मिळून होतो चार क्षेत्रीय. त्याचं सूत्रही दिलेलं आहे वाय बरोबर सी अधिक आय अधिक जी अधिक कंसात दिलंय एक्स वजा एम. आता सी आय आणि जी वरती आपल्याला माहीत झालेले आहेत. आता फक्त एक्स आणि एम, एक्स एक्सपोर्ट आणि एम इम्पोर्ट, म्हणजे आयात आणि निर्यातीमधला फरक. इथे परकीय क्षेत्राचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे कुटुंब संस्था, नंतर व्यवसाय किंवा उद्योजक जे गुंतवणूक करतात, आणि सरकारी क्षेत्र म्हणजे गव्हर्नमेंटचं, आणि परकीय क्षेत्र म्हणजे आयात निर्यातीचं निव्वळ निर्यात. अशा प्रकारे हे राष्ट्रीय उत्पन्नाचे तीन प्रवाह आहेत. त्यापैकी आता आपण द्विक्षेत्रीय चक्रीय प्रवाह म्हणजे काय तो अभ्यासणार आहोत आकृतीसह. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान, प्रतिमान म्हणजे एक मॉडेल. आपण दोन क्षेत्राचं प्रतिमान अभ्यासणार आहोत. पहा आता इथे आपल्याला
एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये दोन क्षेत्र दिलेली आहेत, मी मार्किंग करून दाखवते. इथे थोडीशी माहिती पण आहे, ती पण पाहूया आपण. मार्किंग करून घेऊया आपण. दोन क्षेत्र दर्शवलेली आहेत, एक आहे कुटुंब संस्था आणि दुसरी आहे उत्पादन संस्था. या दोन क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रवाह, पैशाचा प्रवाह कसा फिरतो ते आपण आता पाहूया. कुटुंब संस्था आणि व्यवसाय क्षेत्र अशी दोन विभागात द्विक्षेत्र प्रतिमान विभागणी झाली. आकृतीच्या वरच्या भागामध्ये उत्पादन घटकांची बाजारपेठ आहे. हे पहा, उत्पादनाचे चार घटक, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे चार उत्पादनाचे घटक, ही उत्पादन घटकांची बाजारपेठ. आणि खालच्या भागामध्ये आहे वस्तू आणि सेवांची बाजारपेठ. हे पहा, वस्तू आणि सेवा ही बाजारपेठ आहे. आणि वस्तू सेवांची बाजारपेठ स्पष्ट केलेली आहे, उत्पादन घटकांची बाजारपेठ स्पष्ट केलेली आहे. यांच्यात उत्पादन घटकांचा प्रवाह कसा फिरतो ते आपण पाहू. आता आकृतीत काय दर्शवलेलं आहे, उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे जातो, बाण दाखवलेले आहेत. आणि उद्योग संस्था उत्पादन घटकांचा वापर करून कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देतात. तर उलट दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो, हे आतल्या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. पहा, आता पहा, ही कुटुंब संस्था आहे आणि हे उत्पादन संस्था आहे. कुटुंब संस्था व उद्योगांना हे उत्पादन घटक पुरवतात, चार घटक इथे काम करतात. मग त्याच्या बदल्यात उत्पादन संस्था कुटुंब संस्थांना खंड, वेतन, व्याज, नफा देते. आलं लक्षामध्ये? मग कुटुंब संस्था काय करतात, उद्योग संस्थेमध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा खरेदी करतात. ह्या मग उत्पादन संस्था यांना वस्तू व सेवा पुरवतात या कुटुंब संस्थांना. आणि मग कुटुंब संस्था इकडे पैसे देतात, उत्पादन संस्थाला जातात. उत्पादन संस्था वस्तू व सेवा देतात कुटुंबांना. कुटुंब संस्था भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, उत्पादन घटक उत्पादन संस्थांना पुरवतात. उत्पादन संस्था खंड, वेतन, व्याज, नफ्याच्या स्वरूपात पुन्हा यांना उत्पन्न देते. म्हणजेच उत्पन्न हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असा फिरत राहतो की पैशाचा प्रवाह अव्याहतपणे फिरत राहतो उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे. उत्पादन घटकांच्या मोबदल्यात खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपात प्रवाहित होतो. आणि कुटुंब संस्था त्या उत्पन्नाचा वापर करून वस्तू व सेवा खरेदी करतात. म्हणजे अशा प्रकारे पुन्हा उत्पन्नाचा प्रवाह उद्योग संस्थाकडून कुटुंबाकडे येतो. परत एकदा पाहूया आपण की कुटुंब संस्थेकडून इकडे प्रवाह जातो, पुन्हा इकडून इकडे प्रवाह येतो, इथून इथे प्रवाह येतो आणि इथून पुन्हा इथे प्रवाह जातो. अशा प्रकारे उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह चालू असतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकांचे उत्पन्न हे खर्चात रूपांतरित होते, कारण व्यक्तीच्या गरजा कधीच संपत नाही आहेत, त्या वाढतच असतात. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने चालू राहणारा चक्रीय प्रवाह तयार होतो. चार गुणांच्यासाठी ही शॉर्ट नोट किंवा लघुत्तरी प्रश्न म्हणून तयारी करायची. चला, तर तुम्हाला आता माहीत आहे का आपण द्विक्षेत्रीय प्रतिमान अभ्यासलेलं आहे, पण राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह तीन क्षेत्र प्रतिमान पण आहे. मग त्यात काय काय आहे पाहू. द्विक्षेत्रीय प्रतिमानातील कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यात शासकीय क्षेत्राचा समावेश करून तीन क्षेत्र प्रतिमान तयार केले, ते आपण मागे पाहिलं. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे चार क्षेत्र प्रतिमानामध्ये त्रिक्षेत्रीय प्रतिमानातील कुटुंब संस्था, उत्पादन संस्था व शासन याबरोबरच परकीय क्षेत्राचा समावेश केलेला आहे, ते आपण सूत्ररूपी अभ्यासले. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, अजिबात विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओच्या लिंक पाठवा. त्याचप्रमाणे तुमच्या अडीअडचणी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाकू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.